नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे क्रिएटिव्हिटी, आणि मी आहे श्रीधर. तर मित्रांनो, आजचा आपला माहितीपट हा सोशिओलॉजी म्हणजे समाजशास्त्रावर आधारित आहे. आजच्या प्रोग्रेसिव्ह डेव्हलप आणि कॉम्पिटिशनच्या युगात जर नर्सेसना आपली क्वालिटी आणि डिग्निटी सांभाळायची आहे आणि ती वाढवायची आहे, तर त्यांना सोशिओलॉजी म्हणजे समाजशास्त्र आणि इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र या दोन विषयांचा अभ्यास करणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि ती आज काळाची गरज आहे. तर मी आज या माहितीपटामध्ये आपल्याबरोबर समाजशास्त्र हे नर्सेससाठी कसे उपयोगी पडते हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर सुरुवात. परिचारिका समाजातील एक घटक आहे. समाजात राहूनच परिचारिकेचा विकास प्रगती होत असते. तिच्या कर्तृत्वाने ती समाजात विशिष्ट स्थान मिळवू शकते. बरे वाईट अनुभव समाजातच मिळत असतात. रुग्णालयात येणारा रुग्ण हा एक सामाजिक घटक आहे आणि ह्या रुग्णास जर परिचारिकेकडून चांगली वागणूक मिळाली तर हाच रुग्ण बाहेर जाऊन चांगले किंवा वाईट अनुभव सांगतो. त्यामुळे रुग्णालय, परिचारिका व परिचर्या यांच्याबद्दल लोकांचे मन तयार होत असते किंवा ते पक्के होत असते. समाज हा अनेक व्यक्ती, गट, जाती, धर्म यांनी बनलेला असतो. मूल जन्माला आल्यापासून सर्व अवस्थांमध्ये राहत असतो आणि शेवटपर्यंत त्याचा विकास होत असतो. पालनपोषण, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, व्यवसाय ह्या प्रत्येकाच्या मूळ गरजा आहेत. इतर काही क्षेत्रात राहून व्यक्ती आपला विकास करत असते, आपल्या मूळ गरजा पूर्ण करत असते. जसे व्यक्ती समाजावर व समाज व्यक्तीवर अवलंबून असतो. सामाजिककरणाची प्रक्रिया मुळी आपल्या घरापासूनच सुरू होत असते, परंतु जेव्हा स्वतःचा विकास करण्याची गोष्ट येते तेव्हा व्यक्तीला समाजात राहूनच स्वतःचा विकास करता येतो. त्यामुळे परिचारिकेने समाजशास्त्र शिकण्याची गरज आहे. प्रत्येक परिचारिकेला समाजशास्त्राचे ज्ञान असणे आवश्यक का आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यात पहिला मुद्दा असा की समाजशास्त्राच्या अभ्यासामुळे परिचारिकेला समाजाच्या प्रत्येक स्तराशी कसे वागावे हे समजते. उदाहरणार्थ, एखादा रुग्ण गरीब असेल तर त्याला वेगळी सेवा आणि एखादा रुग्ण श्रीमंत असेल त्याला वेगळी सेवा देऊन चालत नसते. तर प्रत्येक स्तरातील रुग्णाला योग्य ती सेवा देणे हे परिचारिकेचे परम कर्तव्य असते. त्यातील दुसरा मुद्दा असा की स्वतःचा विकास करण्यासाठी समाजामध्ये प्रत्येकाला राहावे लागते, समाजामध्ये मिळून मिसळून राहावे लागते. तिसरा मुद्दा असा, मूळ गरजा समाजात राहूनच पुऱ्या केल्या जाऊ शकतात. त्यामुळे आपण समाजात राहणे, समाज कसा चालतो, समाजाच्या रूढी परंपरा कशा चालतात हे शिकून घेणे महत्त्वाचे असते. जन्मल्यापासून ते अखेरपर्यंत व्यक्ती समाजाचाच एक घटक म्हणून जगत असते आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते. म्हणून प्रत्येक व्यक्ती समाजापासून वेगळी राहू शकत नाही. परिचारिकेच्या बाबतीत विशेष बोलायचे झाले तर तिचा रुग्ण हा समाजाचा एक घटक असतो, तर त्याला समजून घेऊन वागल्यास तिला त्याचा विश्वास पटतो. रुग्णाच्या वागणुकीनेच तिच्याबद्दल इतर विचार कळतात. समाजात तिला विशिष्ट दर्जा प्राप्त होतो. सामाजिक स्थान टिकवता येते. समाजशास्त्राच्या ज्ञानामुळेच परिचारिका प्रत्येक क्षेत्रात प्रसंगतावाने वागू शकते. तर मित्रांनो, आजच्या माहितीपटामध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा. सामाजिक शास्त्र आणि अर्थशास्त्र हे नर्सिंगमध्ये का उपयोगाचे आहे याबद्दल आपण भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यामुळे तुम्ही तुमचे सजेशनही आम्हाला कळवा. आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.